सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तात्काळ उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर अधिकाऱ्यांसोबत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी मागणी केली सोलापूर शहराकरता उजनी धरणातून तीन जून रोजी पाणी सोडण्यात आलेलं होतं ते पाणी बंधाऱ्यात बारा जून रोजी बंधारा मीटर भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन सतरा जून रोजी चिंचपूर बंधारा साडेचार मीटर भरून मिळाला सध्या हाऊस बंधाऱ्याची पाण्याची पातळी खालावलेली आहे त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे सोलापूर शहराकरता पाणी पुरवठ्यासाठी पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरता उजनी धरणातून तात्काळ पाणी सोडण्यात येऊन सोडलेलं पाणी हाऊस बंधाऱ्यात पंचवीस जानेवारी पर्यंत पोहोचेल अशा नियोजनानं उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आमदार प्रणित शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे